पोलिसांच्या निर्णयासाठी अंमली पदार्थ तस्करीची सूत्रधार दलीप पाटील आणि एक महिन्यापासून ससून रुग्णालयात उपचार घेत असून सदर तस्करी रुग्णालयात वरिष्ठ अधिकारी पोलीस यांच्या सहभागाने तो राहिला होता, हे खरे आहे का? माननीय सभापती महोदय, याच्यामध्ये प्रश्न जो विचारलेला आहे सन्माननीय सदस्यांनी, तस्करीमध्ये पोलीस आहेत का? तर तस्करीत पोलीस नाही, पण जी काही त्यांनी ड्युटी करायला पाहिजे होती ती ड्युटी त्यांनी योग्य प्रकारे केली नाही। एक प्रकारे त्याला मदतच त्यांनी केलेली आहे आणि म्हणून त्या ठिकाणी पोलिसांवर आपण कारवाई केली आहे। आणि विशेषतः जसं मी मागच्याही काळात अनाउन्स केलं होतं की ड्रग्सच्या संदर्भात झिरो टॉलरन्स पॉलिसी आपल्याला ठेवायची आहे, त्यामुळे याच्यामध्ये चार पोलीस हे आपण बडतर्फ केले आहेत 311 अंतर्गत, त्यातल्या दोघांना अटक झाली आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त 6 अजून पोलीस हे आपण त्या ठिकाणी निलंबित केलेले आहेत। असे एकूण 10 जणांवर याच्यावर कारवाई ही करण्यात आलेली आहे। हे प्रकरण आपण सीबीआयला देणार आहात का? माननीय सभापती महोदय, जो प्रश्न या ठिकाणी भाऊंनी विचारला, पहिल्यांदा तर हे जे अधिष्ठाता होते संजीव ठाकूर यांना कार्यमुक्त करण्यात आलेलं आहे आणि त्यांना अटक करण्याची आवश्यकता असेल तर कुठेही मागे पुढे पाहिलं जाणार नाही। शेवटी आपण तुम्ही अटक करणार का आणि मी अटक करणार असं आपल्याला सभागृहात सांगता येत नाही, ती एक न्यायिक प्रोसेस आहे। पण त्या संदर्भात त्यांचे धागे दोरे काही जरी सापडले, कोणाचेच त्यांचे व्यक्ती म्हणून मी म्हणतच नाही, तर निश्चितपणे त्या संदर्भातली कारवाई ही या ठिकाणी होणार आहे। आपण जे सांगितलं ती वस्तुस्थिती आहे की एक प्रकारे आंतरराष्ट्रीय स्तरावर हे षडयंत्र चाललेलं आहे। पुढे काही प्रश्न कदाचित आज ते चर्चेला येणार नाहीत, पण जसं मागच्या काळामध्ये आपल्याकडे किनाऱ्यावर वाहून आलेले काही आपल्याला ड्रग्स सापडले त्याच्यावर पाकिस्तानचा शिक्का आहे आणि त्याला म्हणजे जे काही त्यांनी पॅकिंग केलं होतं ते मेड इन पाकिस्तान आहे, आतमध्ये ड्रग्ज होते। तर एक हे षडयंत्र चाललेलंच आहे, पण त्याच्यापेक्षा सगळ्यात वाईट हे आहे की आपल्याकडे आपल्या देशातले लोक हे वेगवेगळ्या प्रकारे, कारण हे काय क्युरेटेड ड्रग्स तयार करणं थोडं सोपं आहे, वेगवेगळ्या फॅक्टरीजमध्ये ड्रग तयार होत आहे। म्हणून आपण जवळपास जेव्हापासनं माननीय देशाचे गृहमंत्री यांनी राज्यांच्या गृहमंत्र्यांची आणि राज्यांच्या डीजीची बैठक घेतली आणि सगळ्या गोष्टी केंद्रीय एजन्सीकडे देण्याच्या ऐवजी तुमच्या ज्या ज्या डेडिकेटेड एजन्सीज आहेत त्यांनी एकमेकाला मदत करा असं सांगितलं आणि त्याची एक व्यवस्था उभी केली, तेव्हापासनं वेगवेगळ्या राज्यांमध्ये इंटेलिजन्स शेअरिंग सुरू झालंय आणि त्यामुळेच आपण बघतोय की रोज आपण कुठे ना कुठे छापा मारतोय, फॅक्टऱ्या तयार केल्या त्या आपण बंद करतोय। आता जो ललित पाटील आहे, या ललित पाटीलने देखील अशाच प्रकारे काही लोकांना केमिस्ट बिमिस्ट यांना धरून 2020 फॅक्टरीज चालू केली ड्रग्सची आणि मग त्यानंतर तो पकडला गेला आणि त्यानंतर म्हणजे जे काही घडलं ते तर आपल्याला माहितीच आहे, त्यातले काही खुलासे मी नंतर देखील आपल्याला करणार आहे। पण मला असं वाटतं की आता या संदर्भात कुठेही कोणालाही पाठीमागे सरकार घालणार नाही, घालू देणार नाही, कोणी असू द्या, कारण हा आपल्या पुढच्या भावी पिढीचा प्रश्न आहे आणि ज्या प्रकारचा हा अटॅक, हा एक प्रकारचा अटॅकच आहे, हा आपल्यावर होतोय याचा अतिशय कडक मुकाबला झाला पाहिजे। आणि म्हणूनच पहिल्यांदा आपण नॉर्मली लोक सस्पेंड करतो, पण या केसमध्ये आपण ज्यांचा थेट सहभाग मिळाला त्यांना 311 खाली डिसमिस करून टाकलेला आहे आणि यापुढे सरकारची पॉलिसी हीच असेल की ड्रग्सच्या केसमध्ये कोणाचा थेट सहभाग मिळाला तर त्या पोलीस अधिकाऱ्याला किंवा कर्मचाऱ्याला त्या ठिकाणी डिसमिस केलं जाईल। अधिष्ठता याला ताबडतोब बडतर्फ करणार का? आणि पोलीस खात्यामधले असे तत्सम अधिकारी ज्यांच्या अखत्यारीत हे सगळं ससून हॉस्पिटल असेल, एरोदा जेल असेल किंवा तत्सम या सगळ्या ज्या व्यवस्था आहेत त्याच अधिकाऱ्यांवर आपण कारवाई करणार का? सन्माननीय भाईंनी जो विषय मांडला अधिष्ठात्यांच्या संदर्भात, जर तेवढे पुरावे असतील तर बडतर्फीची कारवाई देखील केली जाईल, काही अडचण नाही आहे। नाही त्याच्यामध्ये आत्तापर्यंत जे काही याच्यात आलेलं आहे त्यामध्ये
त्यांची ड्युटी होती, त्यांनी ते पाहायला पाहिजे होतं, इतके दिवस का आहे लक्ष दिलं नाही म्हणून केलाय, पण अजून तपास चाललेला आहे आणि त्याच्यामध्ये काही जरी सापडलं तर सगळी म्हणजे अंतिम कारवाई, कारण याच्यामध्ये कोणाला माफी देण्याचं कारण नाही, ती कारवाई देखील आपण करू. याच्यामध्ये जे पोलीस निरीक्षक सहायक पोलीस निरीक्षक होते भागवत म्हणून त्यांनाही निलंबित केलेलं आहे आणि त्यांचाही सहभाग हा तिथे त्यांचा सहभाग त्यांचा सुपरविजनरी ड्युटी होती सुपरवायझरी, पण तरी देखील आता तर त्यांना निलंबित याकरता केलाय की सुपरवायझरी ड्युटी त्यांनी नीट केली नाही, पण त्याच्या पलीकडे त्यांचाही कुठला सहभाग जर मिळाला तर त्यांच्यावरही कारवाई केली. कोणाचाही मिळू द्या, काहीच अडचण नाही. जेवढ्या वरचा अधिकारी याच्यात सामील मिळेल तर प्रत्येकावर कारवाई धारावी है. वहां पर भी बहुत बड़े प्रकार से जो हमारी युवा पीढ़ी है उसको बर्बाद करने का काम किया जा रहा है. मैं आदरणीय मंत्री जी से मुख्यमंत्री जी से निवेदन करना चाहूंगा कि इस प्रकार की जो बड़ा रैकेट चल रहा है मुंबई शहर में भी, उनके ऊपर भी क्या इस प्रकार की कार्रवाई की जाएगी? ऐसे ललित पाटिल मुंबई में भी बहुत सारे. सन्माननीय राजन सिंह जी ने जो विषय मांडला मध्यंतरीच्या काळामध्ये आपण काही इंटेलिजन्स बेस्ड कारवाया केल्या, त्याच्यामध्ये विशेषतः धारावीचा इंटेलिजन्स आपल्याकडे होता आणि धारावीमध्ये आपण जी कारवाई केली त्याच्यामध्ये खूप मोठा नेक्सस सापडला आपल्याला. आपण पूर्वी कन्झम्पशन करणारा किंवा जो मधला दलाल आहे म्हणजे जो विकणारा यांच्यापुरतं आपण केवळ कारवाई करत होतो पेडलर. आता हा नियमच केलाय की पेडलरवर कारवाई करून थांबायचं नाही. पेडलरनी कुठनं आणलं, त्याचा कोणाशी संबंध होता, आणि अशा प्रकारची कारवाई केल्यानंतर धारावीच्या प्रकरणामध्ये आपण अगदी शेवटपर्यंत टोकापर्यंत पोहोचलो आणि आपल्याला त्या ठिकाणी सापडले. त्यामुळे आता पहिल्यांदा म्हणजे आपल्याकडे अँटी नार्कोटिक सेल जो होता हा काही सगळ्या पोलीस स्टेशनला नव्हता, हा आपण फक्त मेजर ठिकाणी ठेवलेला होता, पण आता जवळपास आपले जेवढे 45 युनिट आहेत या सगळ्या युनिटमध्ये आपण अँटी नार्कोटिक सेल सुरू केलेला आहे, त्याला डेडिकेटेड मॅनपॉवर दिलेली आहे आणि त्यासोबत जिल्हाधिकाऱ्याच्या अंतर्गत देखील एक समिती तयार केली आहे की ज्या समितीने समन्वयाची बैठक महिन्यातनं एकदा तरी घ्यायची आहे आणि सगळे जेवढे नार्कोटिक्सच्या संदर्भात काम करणारे केंद्राची एजन्सी राज्याची एजन्सी या सगळ्यांसोबत इंटेलिजन्स शेअरिंग करायचं आहे आणि कारवाई करायची आहे. याही बैठका आता नियमित सुरू झालेल्या आहेत आणि म्हणूनच आत्ता या ज्या काही कारवाया गेल्या 2 महिन्यांमध्ये आपण बघितलेल्या आहेत प्रचंड मोठ्या प्रमाणात या कारवाया झालेल्या आहेत, कारण याचा सातत्याने इंटेलिजन्स मिळतोय आणि फॉर्च्युनेटली आता आपणही आपल्याला मिळालेला इंटेलिजन्स हा बाहेरच्या राज्यांशी शेअर करतोय आणि बाहेरच्या राज्यातनंही इंटेलिजन्स हा आपल्याकडे आता यायला लागलेला आहे आणि म्हणून ही कारवाई होतीये. पण आपण जे म्हणालात ती वस्तुस्थिती मी नाकारत नाही. ही स्थिती जी आहे ही आत्ता आपण जर योग्य कारवाई केली नाही तर आपली पुढची पिढी निश्चितपणे याच्यात बर्बाद होऊ शकते आणि विशेषतः याच्यामध्ये काही अडचणी अशा आहेत की ज्याच्यावर आपल्याला कारवाई करावी लागेल. उदाहरणादाखल आज इंस्टाग्राम ही मार्केट प्लेस झाली. इंस्टाग्रामवर ऑर्डर प्लेस होऊन इंस्टाग्रामवर गुगल पेनी किंवा कुठल्या तरी यांनी पैसे पे करून आणि मग कुरिअरच्या माध्यमातून त्या ठिकाणी डिलिव्हरी होते, अशा प्रकारचे चॅलेंजेस आहेत. डार्कनेटच्या माध्यमातून याचा व्यवहार चाललेला आहे, पण तरी देखील सगळ्या कुरिअर एजन्सीजला तुमचे कुरिअर तपासण्याची जबाबदारी तुमची आहे हे आपण सांगितलेलं आहे. नवीन इक्विपमेंट्स आपण घेतलेले आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला सरप्राईज चेकिंग कुरिअरमध्ये करता येईल, कारण कुरिअर आता एक मोठं माध्यम झालं आहे अशा प्रकारे ड्रग पेडलिंगचं, त्याच्यामुळे त्याही संदर्भातली कारवाई ही आता आपण मोठ्या प्रमाणात सुरू केली आहे.